नमस्कार नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे एकीकडे शिवसेना पक्षाला गळती लागली असून दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता मोठी इन्कमिंग पाहायला मिळणार आहे दरम्यान देशात लोकशाही संस्थांचा गळा गोटून हिटलरशाही लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर या संकट काळात सर्व लोकशाही आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस अशा पक्षांची साथ देऊन त्यांना शक्ती देणं गरजेचं आहे असं म्हणत पद्मश्री लक्ष्मण माने यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे राजकृतोमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता मोठी इनकमिंग पाहायला मिळणार आहे दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मुंबई येथे राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह आणि आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची घोषणा आज पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदमध्ये केली आहे त्यामुळे राजकृतमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून निश्चितपणे लक्ष्मण माने यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार आहे त्याचबरोबर देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालल्या असून देशात आगामी काळात लोकशाही जिवंत राहणार की नाही अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून स्थानिक पक्ष संघटना यांचं अस्तित्व संपवण्याचं काम मुद्दामपणे केंद्र सरकारकडून केलं जात आहे त्याचबरोबर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आता धर्मनिरपेक्ष पक्षांचं बळ वाढवण्याची गरज असून सर्व संभाव याप्रमाणे गोरगरिबांसाठी झटणाऱ्या पक्षांना शक्ती देण्याचा विचार प्रत्येक पक्ष संघटनांनी करावा असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं आहे तर मित्रांनो पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो मराठी हाऊस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच